नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी नोकरी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मराठी नोकरी या चॅनलवरती आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षा, नोकरीविषयक माहिती अशा विविध प्रकारची माहिती दिली जाणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये विविध स्पर्धेच्या सराव परीक्षा दृष्टिकोनातून काही प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल तसेच बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे काही प्रश्न असणार आहेत. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, सजीवांची संख्या सर्वात जास्त कोठे आहे? पर्याय आहेत, पर्याय 1 पृष्ठभागालगत, पर्याय 2 समुद्रात, पर्याय 3 पर्वताजवळ, पर्याय 4 ध्रुवावर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पृष्ठभागालगत सजीवांची संख्या सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 2, वातावरण, जलावरण, शिलावरण ही पृथ्वीचे टिंबटिंबावरणे आहेत. तर मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अजैविक. वातावरण, जलावरण, शिलावरण ही पृथ्वीची अजैविक आवरणे आहेत. प्रश्न क्रमांक 3, भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? पर्याय 1 चेरापुंजी, पर्याय 2 सिक्कीम, पर्याय 3 मोसिमरम व पर्याय 4 नागालँड. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मोसिमरम. भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस हा मोसिरम येथे पडला. प्रश्न क्रमांक 4, समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसे तसे तपंबरामध्ये हवेचे प्रमाण टिंबटिंब होते. पर्याय 1 जास्त होते, पर्याय 2 कमी होते, पर्याय 3 स्थिर राहते व पर्याय 4 मध्यम असते. तर अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, कमी होते. समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसे तपंबरामध्ये हवेचे तापमान हे कमी होत जाते. प्रश्न क्रमांक 5, आरोह पर्जन्य प्रामुख्याने टिंबटिंब प्रदेशात पडतो. पर्याय 1 विषुववृत्तीय प्रदेशात, पर्याय 2 किनारपट्टी प्रदेशात, पर्याय 3 पर्वतीय प्रदेशात व पर्याय 4 ध्रुवीय प्रदेशात. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विषुववृत्तीय प्रदेशात. आरोह पर्जन्य प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेशात पडतो. प्रश्न क्रमांक 6, भारतातील टिंबटिंब या बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करत आहे. पर्याय 1 मुंबई ते दिल्ली, पर्याय 2 मुंबई पुणे, पर्याय 3 मुंबई अमृतसर व पर्याय 4 मुंबई अहमदाबाद. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुंबई अहमदाबाद. भारतातील मुंबई अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश भारतास मदत करत आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? पर्याय 1 पृथ्वीराज चव्हाण, पर्याय 2 अशोकराव चव्हाण, पर्याय 3 यशवंतराव चव्हाण, पर्याय 4 शंकरराव चव्हाण. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 8, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय 1 स्वामी विवेकानंद, पर्याय 2 गोविंद रानडे, पर्याय 3 राजाराम मोहन राय व पर्याय 4 महात्मा गांधी. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 9, अग्निदिव्य करणे याचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? पर्याय 1 अग्निदिवा लावणे, पर्याय 2 कठीण कसोटीत उतरणे, पर्याय 3 अग्नि पेटवणे व पर्याय 4 अग्नित उडी मारणे. तर मित्रांनो, अग्निदिव्य करणे याचा अर्थ होतो कठीण कसोटीत उतरणे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10, भारताचे राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणते आहे? पर्याय 1 गुलाब, पर्याय 2 मोगरा, पर्याय 3 कमळ व पर्याय 4 जास्वंद. तर मित्रांनो, पर्याय प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कमळ. भारताचे राष्ट्रीय फूल कमळ आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा प्रसिद्ध नृत्य व गीत प्रकार आहे? पर्याय 1 नौटंकी, पर्याय 2 कठपुतली, पर्याय 3 तमाशा व पर्याय 4 कथ्थक. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तमाशा. तमाशा हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध नृत्य आणि गीत प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 12, कुऱ्हाडीचा दांडा टिंबटिंब काळ ही म्हण पूर्ण करायची आहे. पर्याय आहेत, पर्याय 1 पोत्यास, पर्याय 2 गातास, पर्याय 3 गोतास व पर्याय 4 कातास. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गोतास. तर म्हण अशी पूर्ण होईल, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. त्यामुळे येथे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय 1 कर्ता, पर्याय 2 कर्म, पर्याय 3 कर्तृकर्म, पर्याय 4 क्रियापद. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद होय. प्रश्न क्रमांक 14, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पर्याय 1 पुणे, पर्याय 2 मुंबई, पर्याय 3 नागपूर, पर्याय 4 नाशिक. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, मुंबई.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात मुंबई येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय 1 श्रीहरिकोटा, पर्याय 2 बँगलोर, पर्याय 3 चंदीगड व पर्याय 4 चेन्नई. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बँगलोर. इस्रोचे मुख्यालय बँगलोर येथे आहे. प्रश्न क्रमांक 16. चंद्र मोहिमेच्या अपयशाचा तपास करून त्याची कारणे शोधण्यासाठी इस्रोने नुकताच स्पेस IL ही अंतराळ संस्थेसोबत एक करार केला आहे. स्पेस IL ही खालीलपैकी कोणत्या देशाची अंतराळ संस्था आहे? पर्याय 1 रशिया, पर्याय 2 इस्रायल, पर्याय 3 जपान व पर्याय 4 इंडोनेशिया. तर मित्रांनो, स्पेस IL ही अंतराळ संस्था इस्रायल या देशाची आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय 1 8 सप्टेंबर, पर्याय 2 16 सप्टेंबर, पर्याय 3 19 सप्टेंबर, पर्याय 4 12 ऑगस्ट. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 18. जॅकमा चीनमधील सर्वात श्रीमंत व सुप्रसिद्ध व्यक्ती खालीलपैकी कोणत्या ई व्यापार कंपनीशी संबंधित आहेत? पर्याय 1 अमेझॉन, पर्याय 2 अलिबाबा, पर्याय 3 फ्लिपकार्ट, पर्याय 4 ईबे. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अलिबाबा. जॅकमा हे चीनमधील सर्वात श्रीमंत व सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत, तर ते अलिबाबा या कंपनीचे मालक आहेत. प्रश्न क्रमांक 19. कसोटी क्रिकेटमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम खालीलपैकी कोणाच्या नावावर आहे? पर्याय 1 विराट कोहली, पर्याय 2 क्रिस गेल, पर्याय 3 स्टीव स्मिथ व पर्याय 4 सचिन तेंडुलकर. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्टीव स्मिथ. कसोटीमध्ये एका मालिकेत सर्वाधिक जास्त धावा काढण्याचा विक्रम स्टीव स्मिथ याने 2019 या साली केला. प्रश्न क्रमांक 20. ए हे बीचे वडील आहेत आणि सी हा डीचा मुलगा आहे. जर ए हा डीचा नवरा असेल तर सी हा एचा कोण असेल? पर्याय आहे 1 मुलगा, पर्याय 2 मुलगी, पर्याय 3 नातू, पर्याय 4 जावई. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सी हा एचा मुलगा असेल. प्रश्न क्रमांक 21. अजिंठा व वेरूळ लेण्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय 1 औरंगाबाद, पर्याय 2 अहमदनगर, पर्याय 3 पुणे, पर्याय 4 जालना. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद. अजिंठा व वेरूळ लेण्या औरंगाबाद जिल्ह्यात स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 22. प्लेस वेअर ॲनिमल्स इज केप्ट इज कॉल्ड. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे ज्या ठिकाणी प्राणी ठेवले जातात त्याला काय म्हणतात? पर्याय आहेत 1 झू, 2 हाऊस, 3 स्कूल व 4 कॉलेज. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झू. झू म्हणजे प्राणी संग्रहालय. ज्या ठिकाणी प्राणी ठेवले जातात त्याला प्राणी संग्रहालय म्हणजेच पर्याय क्रमांक 1 झू असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 23. फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर ऑप्शन. द रिझन वाय ही वॉज रिजेक्टेड डॅश डॅश ही वॉज व्हेरी यंग. पर्याय आहे 1 डॅट, पर्याय 2 बिकॉज, पर्याय 3 व्हॉट व पर्याय 4 दॅन. तर मित्रांनो, यामध्ये जे खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यामधील कोणता शब्द हा परफेक्ट बसतो हे पाहायचं आहे. तर उत्तर असं येईल द रिझन व्हाय ही वॉज रिजेक्टेड बिकॉज ही वॉज व्हेरी यंग. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिकॉज. प्रश्न क्रमांक 24. फाइंड द अपोजिट वर्ड ऑफ अप्रॉक्सिमेटली. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे अप्रॉक्सिमेटली या शब्दाचा विरुद्ध अर्थ शोधायचा आहे. पर्याय आहे 1 एक्झॅक्टली, पर्याय 2 गेस, पर्याय 3 अप्रॉक्झी व पर्याय 4 करेक्ट. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एक्झॅक्टली. अप्रॉक्सिमेटली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो एक्झॅक्टली. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या देशाने जगात पहिल्यांदा एका रोबोटला देशाचे नागरिकत्व दिले? पर्याय 1 अमेरिका, पर्याय 2 इंग्लंड, पर्याय 3 सौदी अरेबिया व पर्याय 4 भारत. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सौदी अरेबिया. सौदी अरेबिया या देशाने जगात पहिल्यांदा एका रोबोटला देशाचे नागरिकत्व दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रात टिंबटिंब या नदीची लांबी सर्वात कमी आहे. पर्याय 1 गोदावरी, पर्याय 2 तापी नदी, पर्याय 3 कृष्णा नदी व पर्याय 4 नर्मदा नदी. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नर्मदा नदी. महाराष्ट्रात नर्मदा या नदीची लांबी सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 27. अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र टिंबटिंब या राज्यात आहे. पर्याय 1 महाराष्ट्र, पर्याय 2 आसाम, पर्याय 3 गुजरात व पर्याय 4 मध्य प्रदेश. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र हे गुजरात राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 28.
14 वर्षानंतर रेखाचे वय तिच्या 4 वर्षापूर्वीच्या वयाच्या 4 पट असेल, तर रेखाचे वर्तमान वय काय असेल? पर्याय 1 15 वर्ष, पर्याय 2 10 वर्ष, पर्याय 3 12 वर्ष व पर्याय 4 11 वर्ष. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 वर्ष, हे तिचे वर्तमान वय असेल. प्रश्न क्रमांक 29. 169, 175, 181 व 187 --, या मालिकेतील 8वे पद कोणते येईल? पर्याय 1 211, पर्याय 2 217, पर्याय 3 205 व पर्याय 4 195. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये लक्ष देऊन पहा. तर 169 अधिक 6 175, 175 अधिक 6 181, 181 अधिक 6 187. त्याचप्रमाणे या संख्येला जर प्रत्येक संख्येला 6 ने जर वाढवत गेलोत तर 8वे पद येईल 211. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 211. प्रश्न क्रमांक 30. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2017चा विजेता संघ कोणता आहे? पर्याय 1 चेन्नई सुपर किंग्स, पर्याय 2 राजस्थान रॉयल्स, पर्याय 3 मुंबई इंडियन्स व पर्याय 4 रायझिंग पुणे सुपर जायंट. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई इंडियन्स. IPL मध्ये 2017चा विजेता संघ आहे मुंबई इंडियन्स. प्रश्न क्रमांक 31. 24 तास म्हणजे टिंबटिंब मिनिट होतात. पर्याय 1 1200 मिनिट, पर्याय 2 1440 मिनिट, पर्याय 3 2000 मिनिट व पर्याय 4 3600 मिनिट. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1440 मिनिट. 24 तास म्हणजेच 1440 मिनिट इतके होतात. प्रश्न क्रमांक 32. पुस्तकाला वही म्हटले, वहीला पेन म्हटले, पेनाला कागद म्हटले, कागदाला पेन्सिल म्हटले, पेन्सिलला रबर म्हटले व रबरला संगणक म्हटले, तर खोडण्यासाठी काय वापराल? पर्याय 1 रबर, पर्याय 2 पेन्सिल, पर्याय 3 संगणक व पर्याय 4 पुस्तक. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संगणक. येथे रबराला संगणक असे म्हटले आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संगणक. प्रश्न क्रमांक 33. कोकणात उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसास काय म्हणतात? पर्याय 1 चहासरी, पर्याय 2 मोसंबीसरी, पर्याय 3 आम्रसरी व पर्याय 4 उन्हाळीसरी. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आम्रसरी. कोकणात उन्हाळ्यात जो पाऊस पडतो त्यास आम्रसरी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 34. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमुळे अलग होतात? पर्याय 1 बालाघाट, पर्याय 2 अजिंठा, पर्याय 3 महादेव व पर्याय 4 सातपुडा. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बालाघाट. भीमा व गोदावरी नद्यांची खोरी बालाघाट या पर्वत रांगेमुळे अलग होतात. प्रश्न क्रमांक 35. जिभेला हाड नसणे या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा. पर्याय 1 भीती वाटणे, पर्याय 2 निंदा करणे, पर्याय 3 वाटेल ते बोलणे व पर्याय 4 संतापणे. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाटेल ते बोलणे. जिभेला हाड नसणे या म्हणीचा अर्थ आहे वाटेल ते बोलणे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण येथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर मित्रांनो, आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून असे बरेच नोकरीविषयक माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.